कलेक्टर साहेब ताबडतोब ना या घ्याचे दर कमी झाला पाहिजे, नाहीतर सोलापूरमध्ये शांतता सुव्यवस्था ह्या कशा पद्धतीने नांदतील ह्याला सुद्धा तुम्ही चिंता करावं। यासाठी भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं पूरे देशभरातून आज ह्याच दरवाढी विरोधात आज आमचे निदर्शने आहेत। आज मोदी साहेबांना एकच विचारायचं आहे, मोदी साहेब तुम्ही चुलीपासून बसून तुमच्या घरचे माणसं स्वयंपाक करत नाही आहे, हे सामान्य जनता ह्या स्वयंपाक करावं लागतंय। 20 दिवसाला गॅस संपतो, आज 1000 रुपये किंमत झालेली आहे गॅसची, ताबडतोबने ह्या गॅसचे दर कमी झाला पाहिजे। आज आमच्या समोर काम नाही आहे, बेरोजगारी भरपूर झालेला आहे, या तुम्ही वारंवार अशी पद्धतीनं 1-10 रुपये 20 रुपये वाढलं तर लोक पेटून उठवत होते, आता हे समजा देश असा पेटलेला असल्यामुळे कोण लोकसुद्धा उठायला तयार नाही आहे की आमची जनता महिला उभं बसणार नाही आहे। ह्याचे ताबडतोबीनं ते रद्द झाला पाहिजे। दुसरी पूर्ण देशामध्ये महिलावर अत्याचार थांबलेला नाही आहे, पट्टीनं वाढत गेलेलं आहे, म्हणजे लहान मुलीपासून म्हातारे बाईपर्यंत हे अत्याचार वाढलेला आहे। ताबडतोबीनं तिची जे गुन्हागार असेल तिची ताबडतोबीनं जलगतीनं तिची न्यायाला झाली पाहिजे, तो महिलांना न्याय मिळायला पाहिजे। आज बलात्कार करून सोडत होते, आज जाळून टाकण्याचा हे प्रयत्न करत आहेत, मग सरकार काय करती ह्याच्यावर खूप आमचं प्रश्नचिन्ह आहे। त्यासाठी महिला पेटून उठल्यावर मोदी साहेब तुम्हाला जगा मिळेल नाही जायला कुठंसुद्धा, या ताबडतोबी तुम्ही हे रद्द झाला पाहिजे अशी मागणी आहे। मग हे देशामध्ये NRCC MPR ह्यासुद्धा ताबडतोबी रद्द करायला पाहिजे अशी मागणीसाठी आम्ही 8 जानेवारी महिला जगाच्या वतीनं आज आम्ही सोलापुरात निदर्शनाचा कार्यक्रम केलेला आहे। कलेक्टर साहेबांना एकच विनंती आहे, कलेक्टर साहेब ताबडतोबीनं या गॅसचे दर कमी झाला पाहिजे, नाहीतर सोलापूरमध्ये शांतता सुव्यवस्था ह्या कशा पद्धतीने नांदतील ह्यालासुद्धा तुम्ही चिंता करावं। त्यासाठी ताबडतोबीला तुम्ही हे केंद्र सरकारला राज्य सरकारला तुम्ही ह्या कळवावं। बहुजन चळवळीचे अभ्यासू तरुण तडपदार नेते कृष्णा वाघमारे यांची पंढरपूर नगर परिषदेच्या नूतन स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माऊलीभाऊ हळणवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना।